press the bell icon on the YouTube app and never miss another update. एक एवढीशी लहान मुलगी 8 वर्षाची तिला तिला स्वतःला माहित नाही तिचा धर्म म्हणजे काय, धर्म कशाशी खातात. त्या मेंढपाळांपैकी असणारी जी लहान मुलगी एवढी तिला घेऊन गेले कुठे, मंदिरात घेऊन गेले. 8 दिवस तिला इंजेक्शन दिली गेली काय ग्लानी यावी म्हणून, आणि 5 ते 6 जणांनी तिच्यावरती 8 दिवस बलात्कार केला. लहान एवढीशी पोरगी आहे ती. एवढंच नाही तर बने त्या 7-8 दिवसामध्ये त्यातल्या काही जणांनी त्यांच्या बाहेरच्या दुसऱ्याकडच्या माणसाला बोलवून घेतला की ये. तिथे कोणीतरी पोलीस अधिकारी होता, त्या पोरीचा गळा दाबला गेला, तिला गळा दाबून ठार मारली. तरीही ह्यांना विश्वास बसत नव्हता ही मेली आहे का. त्याच्यानंतर तिच्या डोक्यामध्ये 2 दगड घातला गेला. ह्याच्यानंतर तिथला एक कोणीतरी अधिकारी तो म्हणतोय की नाही आता ती मेली आहे ना, आता मला परत एकदा रेप करायचं आहे. काय कोणत्या वातावरणात राहतोय आपण, आणि त्यांच्या पाठीशी सत्ताधारी पक्ष उभा राहतो. भारतीय जनता पक्षाचे आमदार त्यांच्या बाजूनी उभे राहतात जे बलात्कार करतात त्यांच्या बाजूनी. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये दाखवण्यासारख्या कोणत्याही गोष्टी झाल्या नाहीयेत. आता परत हे धर्माच्या नावावरती, मी तुम्हाला त्याशी बोललो ना, भारतीय जनता पक्षाला आता फक्त एकच गोष्ट त्याला फक्त करायची आहे, मतं मिळवण्यासाठी या देशामध्ये दंगली घडवायच्या आहेत, हिंदू मुसलमानांमध्ये दंगली घडवायच्या आहेत. तुम्हाला सत्ता मिळवण्यासाठी म्हणून लहान लहान मुलींना कुठे नेलं, तिला मंदिरात नेऊन बलात्कार केला. कुठे होते आमचे देव ते पण मला कळत नाही. आणि ते ज्या वेळेला आरोपींना पकडायला गेले त्यावेळेला माणसं जातात, त्या बलात्कारी लोकांचे, ते जे कोणी बलात्कारी आरोपी होते त्यांच्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाचे काही इतर हिंदू मंच बिंच वगैरे तयार करून भारताचा राष्ट्रध्वज तिकडे घेऊन जातात. आणि भारत माता की जय, माता आहे ना ती, भारत माता की जय म्हणत असताना एका लहान मुलीवरती ज्याला बलात्कार होतोय त्याला तुम्ही भारत मातेचं नाव कसं काय घेऊ शकता. काल काय लोकांची डोकी झाली मला समजत नाही. मला कोणतरी एक केरळ मधला एका कुठच्यातरी कंपनीमध्ये काम करणारा एका माणसाने एक ट्विट केलंय. काय ट्विट केलंय, बरं झालं त्या मुलीला ठार मारली ते, बघा 8 वर्षाची पोरगी, बरं झालं त्या मुलीला ठार मारली ते, नाहीतर ही उद्या पाकिस्तानमध्ये जाऊन अतिरेकी बनून भारतावरती आली असती. काय बोलताय, काय काय पेरतोय काय आपण या देशात.